पश्चिम विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याला डोळ्यासमोर उभं दिसत असलेलं पीक घरी नेणं कठीण होऊन बसले. खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि कापूस वगळता संत्रा, पपई आणि केळीवर पाऊस आपत्ती बनून कोसळतोय. शेतकऱ्याने लावलेला खर्चही निघणार नसल्यानं यंदा अनेक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. अमरावती विभागात 33% अधिक पीक नष्ट झाले. संपूर्ण विभागात 800 अधिक जनावरांचा मृत्यू झालाय, तर 60 नागरिकांचाही मृत्यू झाला. म्हटलं मागच्या वर्षी बोंडीनं कपाशी खाल्ली, व यावर्षी बा सोयाबीनमध्ये काही नाही की रस रेन बा म्हणून सोयाबीनची पेरणी केली. पण सोयाबीन या सततच्या 1.5 महिन्यापासून पावसामुळं पूर्ण सोयाबीन पाण्यामधून म्हणजे हे कुमुक अक्षरशः कुमुक फुटलंय. माझ्या शेतात टोंगाय पाणी आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेनं आता गोदावरी पात्रामध्ये विसर्ग सुरू झालेला आहे आणि 45,000 क्युसेक इतका हा पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. पावसाची संततधार सुरूच राहिली तर हा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता. नाशिक जिल्ह्यातलं महत्वपूर्ण असलेल्या गंगापूर धरणातून 6,000 क्युसेक वेगानं गोदावरीमध्ये पाणी सोडलं जात आहे, तर पालखेड धरण समूहातलं सर्व धरण भरल्यानं 3,500 क्युसेक वेगानं या नदीतून विसर्ग केला जातोय. गोदावरी आणि दिंडोरी निफाड तालुक्यातल्या सर्व नदीकाठच्या गावकऱ्यांना आता सतर्कतेचा इशारा दिलाय, तर पुनद आणि चणकापूर धरणामधून 11,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. तापी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यामुळे हातनूर, सुलवाडे, सारंगखेडा आणि प्रकाशा या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आणि या पुराच्या पाण्यामुळे तापी नदीवरील गुजरात राज्यातल्या सर्वात मोठ्या असलेल्या उकाई धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणामधून 2,00,000 क्युसेक पाणी सोडलं जात आहे आणि धरणाच्या पुढे तापी नदी क्षेत्रात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये गेले 6 दिवसांपासून जोरदार पावसामुळे सर्वात मोठा असलेला अडाण पाणी प्रकल्पाच्या जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अडाण प्रकल्पाचे 5 दरवाजे 20 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत आणि प्रतिसेकंद 120 घनमीटरनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जर पाण्याची आवक वाढली तर विसर्ग अधिक करण्यात येईल प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. विदर्भ मराठवाडा सीमेवरच्या इसापूर धरणाचे 12 दरवाजे उघडल्यानंतर पैनगंगा नदीला आता पूर आला आहे आणि कयाधू नदीचं पाणी देखील पैनगंगेला मिळालंय आणि त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद उपविभागामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मार्लेगाव पुलावरची वाहतूक बंद झाली आहे आणि इसापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे